नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। आज आपण तीन अंकी संख्येचा गुणाकार करण्याची ट्रिक्स समजून घेणार आहोत। म्हणजेच एक उदाहरण घेऊया, 113 × 134 हा एक उदाहरण आहे। मित्रांनो, अशा प्रकारचे उदाहरण म्हणजे तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणायचे असल्यास त्याचा तात्काळ उत्तर कसा काढायचं त्याबद्दलची ट्रिक्स आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, याला आपण डॉट्सच्या संकेतिक रूपामध्ये लिहूया। बघा काय करायचं आहे, पहिल्या स्टेप्समध्ये काय करायचं आहे, आपण लिहून घेऊ अगोदर। तीन डॉट म्हणजे तीन अंक, यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। तर काय करणार, पहिल्या पायरीमध्ये आपण काय करणार, हे तीन डॉट आहेत गुणिला तीन डॉट आहेत, तर ह्या पहिल्या दोन डॉटचा आपण गुणाकार करणार। दुसऱ्या पायरीमध्ये काय करणार, पायरी दुसरीमध्ये काय करणार, हे तीन डॉट आहेत, चार डॉट झाले, हे तीन डॉट आहेत, खाली तीन डॉट आहेत। बघा, ह्यांचा गुणाकार करत असताना ह्या दोन डॉटचा आणि ह्या दोन डॉटचा गुणाकार करणार। ही पायरी दुसरी झाली। पायरी तिसऱ्या पायरीमध्ये आपण काय करणार, पायरी क्रमांक तीन, याच्यामध्ये काय करणार, बघा लक्ष द्या, गुणिला ह्या पायरीमध्ये काय करणार, यांचा गुणाकार। अशा तिघांचाही गुणाकार करणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गुणाकार कराल त्यावेळेस आलेल्या गुणाकारामध्ये हातचा मिळवायचा आणि नंतरच ती किंमत लिहायची। चौथ्या पायरीमध्ये काय करायचं आहे, तीन डॉट म्हणजे तीन अंक आहेत। आता तुम्हाला यांचा आणि यांचा गुणाकार करायचा आहे। आणि पाचव्या पायरीमध्ये काय करायचं आहे, बघा, तुम्हाला यांचा गुणाकार करायचा। मित्रांनो, ह्या 1, 2, 3, 4 आणि 5 पायरीमध्ये ह्या संख्येचा आपल्याला गुणाकार काढायचा आहे। मित्रांनो, आता आपण हा गुणाकार सोडून घेऊ, ह्या पायरीचा वापर करूनच करणार आहोत। आपण काय करणार, पहिले 3 आणि 4 गुणाकार करूया। 3 आणि 4 गुणाकार किती होतो, 3 × 6 = 12। 1200 आपण इथं 2 लिहिले, 2 लिहिल्यानंतर हातचा 1 राहिला, हा हातचा 1 लक्षात ठेवा। दुसऱ्या पायरीमध्ये काय करणार, 3 आणि 3 म्हणजे हे, ही आपण ट्रिक्स वापरणार आहोत। 3 यांचा असा तिरपा गुणाकार, म्हणजेच 3 आणि 3 यांचा गुणाकार आणि 1 आणि 4 यांचा गुणाकार करणार। 3 × 9 हा सोडून दे, हा दिलेला आहे आपण, 3 × 9 आणि 1 × 4 = 4। आता यांचा काय करणार, आपण यांची बेरीज करणार, 1 + 9 = 10, 4 = 14। 14 आलेले आहेत, 1400 आपण हे 4 इथं लिहिणार, हातचा 1 राहिला, लक्षात राहू द्या। आता पुढील पायरीमध्ये म्हणजे तिसऱ्या पायरीमध्ये काय करायचं, तुम्हाला बघा ह्या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 1 आणि 3, 1 आणि 4 आणि 1 आणि 3। लक्षात आलं मित्रांनो, 1 आणि 3, 1 आणि 4, 1 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे। म्हणजे बघा, 1 आणि 3 गुणाकार, 1 × 3 = 3, 1 × 4 = 4 आणि 1 × 3 = 3। ह्या सर्वांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत। ह्या सर्वांची बेरीज करून घ्यायची आहे, 1 × 3 = 4, 4 × 4 = 8 × 3 = 11। 11 आपण इथं लिहिणार आहोत, हातचा 1 राहिला। मित्रांनो, हातचा 1 राहिला। आता काय करणार, तिसऱ्या पायरीला हे झालेलं आहे, आता चौथ्या पायरीचं अशा प्रकारे आपल्या चौथी पायरीमध्ये हे करायचं आहे, गुणाकार करून घ्यायचा आहे याचा, म्हणजे 1 आणि 1 गुणाकार आणि 1 आणि 3 गुणाकार आता आपल्याला करून घ्यायचा आहे। मित्रांनो, लक्ष द्या, आता बघा, 1 आणि 1 म्हणजे 1 × 1 = 1, 1 × 3 = 3। आता यांची बेरीज करणार आहोत, म्हणजे किती बेरीज येईल, यांची बेरीज येते 5।
बनून हे पास लिहायचं. आणि आता नंतर काय करणार आहोत, एक पाचव्या स्टेप्समध्ये पाचव्या पायरीमध्ये ह्या शतकस्थानांचा गुणाकार करणार आहोत, एक आणि एक म्हणजे एक एक एक. मित्रांनो अशा प्रकारे 113 गुणीला जर 134 जर केलं तर याचा उत्तर किती येतो, 15142 येतो. मित्रांनो अशाच प्रकारे आपण दुसरा उदाहरण बघूया, दुसरा उदाहरण करून बघूया. बघा उदाहरण घेऊया, 456 गुणीला घेऊया, तुम्ही कोणती संख्या सांगा, शून्य असलेली घेऊ, 307 घेऊ. बघा 456 गुणीला 307, पहिल्या स्टेप्समध्ये काय करणार, एकक स्थानी असलेल्या अंकांचा गुणाकार करू, म्हणजे 7 सकम 42 आपण इथं 2 लिहिणार, राहिले 4. दुसऱ्या पायरीला काय करणार आहोत, 0 आणि 6 गुणाकार केला तर किती येते, 0 येतो. आणि 5 7 5 35 आले. आता काय करणार, यांची आपण बेरीज करणार घेऊ, 4 35 ने 4 39 झाले. मित्रांनो हे तुम्हाला अशा पद्धतीने लिहिण्याची गरज पडणार नाही जेव्हा तुम्हाला ह्या सर्वांचा सराव होईल. आता 39 झाले, 39 आपण इथं किती लिहिणार, 9 लिहिणार. हातचे किती राहिले, 3 राहिले. मित्रांनो आता तिसऱ्या पायरीमध्ये काय करणार आहोत, 5 आणि 0 गुणाकार, 3 आणि 6 गुणाकार, 4 आणि 7 गुणाकार. मित्रांनो 5 आणि 0 गुणाकार केला तर 0 येतो, 3 आणि 6 गुणाकार केला तर 18 3 सक 18, आणि 4 आणि 7 गुणाकार केला तर किती येणार, 4 7 28. मित्रांनो यांचा आता आपण गुणाकार करून घेऊ, सॉरी आता यांची आपण बेरीज करून घेऊया, गुणाकार केलेला आहे आता यांची बेरीज करूया. इथे 8 8 16 16 3 19 19 9 7 1 असे 1 2 3 4 49 झाले. मित्रांनो 49 आपण इथं 9 लिहूया, 7 राहिले 4 राहिले. आता काय करणार आहोत, तिसरी पायरी झाली, दुसरी पायरी झालेली आहे, तिसरी पायरी झालेली आहे. आता बघा आपल्याला चौथ्या पायरीमध्ये जायचं आहे, आता यांचा गुणाकार करूया, 3 आणि 5 आणि 4 आणि 0. बघा 3 5 15 आणि 4 0 0 होते. मित्रांनो पुन्हा आता यांचे काय करणार, आपण बेरीज करणार, 15 आणि 4 19 येतो. मित्रांनो 19 आपण 9 लिहिणार, 19 9 लिहिले, हातचा किती राहणार, 1 राहणार. आता पाचव्या पायरीमध्ये काय करणार, यांचा गुणाकार करणार, म्हणजे 4 आणि 3 गुणाकार, 4 3 12 म्हणजे किती झाले, 12 आणि 1 13. मित्रांनो अशा प्रकारे इथं 13 लिहिणार, म्हणजे याचा किती गुणाकार आला, 456 गुणीला जर 307 जर केला तर याचा उत्तर येतो 1,39,992. 1,39,992 इतका उत्तर आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पुढील काही आणखी गणितं सोडवता येतील. पुढचा आपण एक गुणाकार करून बघूया, 439 गुणिला 127 करून बघूया. 439 गुणिला जर 127 जर केलं तर पहिल्या स्टेप्समध्ये काय करणार, आपण 7 आणि 9 गुणाकार करूया, 7 9 63 63 आपण इथं 3 लिहूया, हातचे राहिले 6 लक्षात ठेवा. आता दुसरी पायरी 2 आणि 9 गुणाकार आणि 3 आणि 7 गुणाकार, बघा 92 18 आणि 7 3 21. आता यांचा गुणाकार करू, यांचा आता बेरीज करूया, गुणाकार केलेला आहे आपण, आता यांची आपण बेरीज करून घेऊया. मित्रांनो बघा 8 आणि 1 9 9 6 15 15 5 7 1 हे झाले 45 45 आपण इथं 5 लिहिणार, हातचे किती राहिले, 4 राहिले. आता तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्या पायरीमध्ये करायचं आहे 3 आणि 2 गुणाकार, 1 आणि 9 गुणाकार लक्षात ठेवा, आणि 4 आणि 7 गुणाकार. 3 आणि 2 गुणाकार करा, 3 2 6 1 आणि 9 1 9 9 आणि 7 आणि 4 4 7 28. बघा आता यांची सर्वांची टोटल करा, बेरीज करा, बघा 6 4 10 10 9 19 19 8 27 27 7 7 1 हे झाले 37 37 7 आपण लिहिणार, हातचे राहिले 37 27 झाले, हातचे 2 आहे म्हणजे इथे 47 येणार. मित्रांनो 47 7 लिहिले, हातचे राहिले 4
हा जे राहिले चार। आता काय करणार, चौथ्या पायरीमध्ये यांचा आणि यांचा गुणाकार करणार, एक आणि तीन आणि चार आणि दोनचा, एक आणि तीन म्हणजे एक तीन तीन, चार दुने आठ, इथले आठ आणि तीन अकरा आणि पंधरा, पंधरा आले, पंधराशे पाच आपण इथं लिहिणार, हातचा एक येणार। आता काय होणार, चार आणि एकचा गुणाकार करणार, चार एक चार म्हणजे पाच, पाच आले, म्हणजे याचं उत्तर किती आला, पंचावन्न, पंचावन्न हजार सातशे त्रेपन्न इतका उत्तर येतो मित्रांनो। अतिशय ही सोपी ट्रिक्स आहे, तुमचा जर ह्या ट्रिक्सचा जर सराव की तुम्ही जर केले तर कोणतेही उदाहरण तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये काढून घेऊ शकता। मित्रांनो ही जर ट्रिक्स तुम्हाला जर आवडली असेल तर ह्या ट्रिक्सचा तुम्ही वारंवार सराव करा, आणि कठीणातले कठीण तुम्ही गणितही तीन अंकी संख्यांचा गुणाकार तुम्ही तात्काळ सोडवू शकता जर तुम्हाला सराव झाला तर। मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।